नमस्कार. सुधीरने एक अट ठेवलेली की 7 मिनिटात संपवायचं. आता 7 मिनिटात बऱ्याच काही गोष्टी संपू शकतात, पण वाचणं आणि पाहणं हे सगळं जरा अवघड आहे, पण मी प्रयत्न करीन शक्य तेवढं. थांबा प्लीज. अच्छा, बाय द वे, इथे ॲक्च्युली प्रोजेक्शन थोडंसं असं एलॉंगेटेड लांब जास्त झालेलं आहे, ते त्यामुळे डिस्टॉर्शन आहे, पण आता दॅट्स ओके. खरं म्हणजे एक गोष्ट तर अशी की पाहता शिवाय तुम्ही वाचू शकत नाही. तुम्ही डोळे झाकले तर तुम्ही काहीच वाचू शकत नाही. हे तुम्ही वाचू शकता कारण तुमचे तुम्ही पाहता, म्हणजे पाहणं आधी होतं मुळात. आणि पाहणे आणि वाचणे, आपण चित्रकलेच्या संदर्भात किंवा व्हिज्युअल आर्टच्या संदर्भात बोलतो आहे, तर त्याच्यात मला असं वाटतं की आणखीन एक मध्ये एक थोडीशी गोष्ट एक आणखी मला टाकावी अशी वाटते, ते म्हणजे ओळखणे. कारण काय होतं की आपण तुम्ही पाहता आणि त्याला तुम्हाला माहीत आहे की हे झाड तुम्ही पाहिलं आहे, ढग तुम्ही पाहिले आहेत, आणि ते चित्रामध्ये येतात तेव्हा तुम्ही ते ओळखता त्यांना. तर ही जी ओळख आहे ती एक गोष्ट झाली. आणि खरं म्हणजे पाहणं आणि वाचणं हे सगळं एवढं एकत्र होत असतं की त्याला असं सेपरेट तसं करता येणार नाही. माझा अतिशय आवडता प्रिय चित्रकार आहे अमेरिकन पेंटर जॅस्पर जॉन्स. त्याच्या भाषेत जर का बोलायचं झालं तर तो असं म्हणतो की नुसतं पाहणं किंवा नुसतं वाचणं, तो असं म्हणेल, बोथ आर इम्प्युअर सिच्युएशन्स आणि आय प्रिफर नायदर. असं मलाही असं वाटतं की तुम्ही नुसतं रिडिंगच केलं चित्र पाहताना तर त्यालाही काय ते मूर्खपणा आहे, आणि तुम्ही वाचलं आणि मग हे तर व्हिज्युअलच आहे, फक्त व्हिज्युअलच आहे, ते बरोबर आहे, पण व्हिज्युअल आहे, पण व्हिज्युअल तुम्हाला डेफिनेटली काहीतरी कळवतं. तुम्हाला तुमची चेतना जी आहे, आपली जी चेतना आहे, आपली जी जाणीव आहे अस्तित्वाची, त्याच्याशी त्याचं काहीतरी घेणं देणं होत असतं, आणि त्याच्यामुळे त्याला एक प्रकारचं आपल्याला एक मजा येते, एक काहीतरी आपल्याला सापडतं. हे सापडणे फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरं मला असंही वाटतं की पाहणारा जो आहे, मी तुम्ही आपण सगळेच, पाहणाऱ्याला जे पाहायचं आहे तेच तो पाहतो. सगळं दिसतं ते आपण पाहत नाही. दिसणारंच जे जे काय आहे ते काय आपण नेहमीच सगळं, आता इथे बरंच काय आहे, पण मी काहीच गोष्टी बघतो आणि त्याच्यावर माझा नेमका लक्ष जातं आणि हां हे काहीतरी आहे असं मला वाटतं. तर ते पण एक आहे. आणि आणखीन एक तिसरी गोष्ट अशी की जी काही वस्तू आहे किंवा जी काही घटक आहे किंवा जे काही गोष्ट आहे जे त्याची तुम्हाला ओळख असेल, जाणीव असेल, तर त्याच्याशी तुमचा संबंध तुम्ही बांधू शकता. पण ओळखच नसेल, जाणीवच नसेल, तर तुम्ही त्या गोष्टींना, त्या वस्तूंना, त्या आकारांना कसं बघणार असा एक प्रश्न येतो. उदाहरण देतो तुम्हाला, मी जवळजवळ 250 पेंटिंग्स महात्मा गांधीजींचे केले आहेत. आता गांधी, समजा एखाद्याला गांधीच माहीत नसेल तर तो कसं बघणार? एका बाजूला आपण गृहित धरतो की या गांधीजी बरोबर राष्ट्रपिता, पण ज्याला माहीतच नाही तो असं म्हणलं म्हाताऱ्याची पेंटिंग एवढी सगळी. ॲक्च्युली तुम्ही मानणार नाही, पण मी भेटलो आहे असा माणसाला की ज्याला हे माहीत नव्हतं. गांधी कोणी फॉरेनर नाही, इंडियन. एनिवे, ते निराळी गोष्ट आहे. तर असं वाटतं की बेसिकली मला असं वाटतं वाचा, बघा, नका बघू, किंवा बघताना काय काय पाहिलं ते सगळं बाजूला टाका. अनुभव काय झाला की नाही, अल्टिमेटली काहीतरी इथे भेटलं की नाही, दॅट इज इम्पॉर्टंट. मग ते कसं भेटलं, ह्या कारणांमुळे मला ते आवडलं, ह्या कारणांमुळे ते असं, ते कारण बिरणं आहे ना ते नंतर. बेसिकली काहीतरी
मला वाटलं आणि प्रत्येक वेळेस माझ्याकडे त्याची उत्तरं नाही आहेत की मला हे आवडलं तर का आवडलं, मी काहीतरी केलं तर मी का केलं, ते का असं बदललं गेलं किंवा काय प्रोसेसमध्ये काय काय झालं. माझ्या प्रोसेसमध्ये तर मी पुष्कळदा असं पाहिलं आहे की मी फार ठराविक स्पेसिफिक सब्जेक्ट मॅटर सुरू करतो आणि मग ते एवढं बदलत जातं आणि एका वेळेस असं येतं की जेव्हा मी अगदी अडकलो आहे, अशा वेळेस माहीत नाही कुठून काहीतरी होतं, काहीतरी मी पाहतो, खिडकीतून पाहतो किंवा काही ब्रश हलवताना पॅलेटवर तेव्हा काहीतरी दिसतं आणि सडनली एक नवीन दिशा भेटते चित्राला, असं पण एक अनुभव आहे. सो विल सी सम इमेजेस. आणि मला असंही वाटलं, आम्ही जेव्हा शिकत होतो नंतरच्या काळातसुद्धा बऱ्याच वेळी मी असा भेटतो लोकांना, आता असं म्हणतात पेंटिंग बघायची असतात वाचायची नसतात. तर आता पेंटिंग वाचायची नसतात तर मी असं करणार की वाचायलाच पाहिजे तुम्हाला. आता तर मुद्दा मी टेक्स्ट लिहायला सुरुवात केलेली काही चित्रांमध्ये. सुरुवातीतलं हे एक पेंटिंग आहे जिथे लेटर फ्रॉम अ फादर, माझ्या वडिलांनी मी जेव्हा 91-92 साली पॅरिसमध्ये असताना पुष्कळ मला पत्र त्यांनी लिहिली. रिटर्न परतताना शेवटचं जे पत्र होतं ती जी टेक्स्ट आहे मी त्याच्यावर ठेवली. आता ह्याच्याबद्दल मी बरंच काय सांगू शकतो, सायबेरियन क्रेन कसे आलेत, माझी सावली कशी आली, घड्याळ जे मागचं आहे ते कसं झालं, एवढं मोठं पोर्ट्रेट पहिल्यांदाच आम्हाला जेजेमध्ये सांगायचे की एवढं पामच्यापेक्षा छोटं असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठं पोर्ट्रेट नसायला पाहिजे. पण 3 फुटाचं हेड जेव्हा केलं तेव्हा हे तर होर्डिंग्स फिल्म पोस्टर्स ह्याच्यामध्ये सगळं असतं, हे कसं काय तुम्ही एवढं मोठं केलं, तर मला जरा मी बघत नव्हतो चित्राकडे. नंतर मला सुचलं की टेक्स्ट टाकलं तर काय होईल एनिवे. आणि मग ते मी ते कसं केलं, वडिलांना सांगितलं तुम्ही लिहून द्या, त्यामुळे हे 1.5 अक्षराचं अक्षर मी लिहू शकत नाही, हां एवढं मोठं मी कसं लिहू, तू माझं पत्र प्रोजेक्ट कर. मी प्रोजेक्ट केलं, प्रोजेक्ट करताना स्वतःची सावली पाहिली अशी. तर मग बाबाला सांगितलं अजयला की बाबा तू माझा शॅडो काढ, माझ्या आणि वडिलांबद्दलचा हा आहे वगैरे वगैरे. तशा रीतीने हे एक चित्र होतं ज्याच्यामध्ये आउटराईट टेक्स्ट. आणि जर का कोणाला गुजराती येत असेल, आणि मला टेक्स्ट जेव्हा मी आदळ हँडल केली आहे तेव्हा माझा हा प्रयत्न असतो की ती ॲक्च्युली वाचता आली पाहिजे. असं नाही आता की तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्मसारखं ते काहीतरी लेटर असू शकतात असं नाही, यू कॅन ॲक्च्युली रीड इट. तो रीडिंग आणि पाहणं हे दोन्ही पॅरलली जाऊ दे आणि बघू दे व्यूअरला काय वाटतं मला काय वाटतं वगैरे असं. नेक्स्ट प्लीज. हां, दिस इज कॉल्ड 3 पेंटर्स. तर भूपेन खक्खर आहेत पांढरे केसवाले, मी आणि आम्ही दोघेही रॉटरडॅमच्या म्युझियममध्ये रेने मागरिटचं पेंटिंग पाहतो आहे. त्या पेंटिंगचं टायटल आहे रिप्रोडक्शन प्रोहिबिटेड आणि मी ते अक्षरशः ॲज इट इज रिप्रोड्यूस केलं आहे. माणूस पाहतो स्वतःला आरशात आणि त्याची त्याला पाठच दिसते. सर रिअलिस्ट मागरिटचं पेंटिंग आहे. पण करताना म्हणजे आम्ही जेव्हा तिथे बघत असताना माझ्याकडे कॅमेरा होता आणि एक तिसरा मित्र पण होता, तर मी इमिजिएटली त्याला सांगितलं की आम्ही हे बघताना की तू बाबा फोटो काढ आमचा. तर त्याने फोटो काढला, तो फोटो मी तेव्हाच ठरवलं, प्रिंट पण नव्हती आली तेव्हा, पण मी ठरवलेलं की हे आपल्याला हे मी पेंटिंग करणार. फोटोग्राफ पाहिल्यानंतर म्हटलं की नुसतं असं रिअलिझम रेंडर करून इट्स नॉट सफिशियंट, आणखीन त्याला काहीतरी आपण पुश करूया चित्राला. आणि देन यू नो यू सी अ प्रेग्नंट वुमन ऑफ पिकासोचं स्कल्पचर माझ्या पाठीवर, वरती पण ते पिकासोचं एक फर्स्ट स्टेप्स नावाच्या पेंटिंगमधलं इमेजला मी ड्रॉइंग म्हणून तिथे केलं आहे. आणि रिझन असं होतं मला करण्यासाठी, पण माझी ही अट आहे आणि माझा एक स्ट्रॉंग ओपिनियन आहे की मी जसं मी चित्र ज्या कारणामुळे मी केलं आहे ते कारणच तुम्ही त्याच्यात पाहायला पाहिजे असं नाही आहे. व्ह्युअर मस्ट सी त्यांना जसं वाटतं आहे, ज्यांनी जसं पाहावं तसंच. कारण मी दुसऱ्यांची पेंटिंग मी पण तशीच बघतो, एक्स्ट्रीम सब्जेक्टिव्हिटीने मी पाहतो. मला जे आवडतं मला जे पाहायचं ते मी पाहतो आणि तसंच व्ह्युअर प्रत्येक व्यूअर तसंच जवळजवळ करत असतो असं माझं साधारण माझी समज आहे. मला लवकर यायचं होतं हॉलंडहून कारण माय वाईफ वॉज प्रेग्नंट, माझी मुलगी येणार होती आणि ते माझ्या डोक्यात कॉन्स्टंट होतं.
आणि मला असं वाटलं जर का हे पिकासोचं मी मागे टाकलं फ्लोटिंग स्कल्पचर तर मला इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटली की कन्सीलिंग अँड रिव्हिलिंग ह्या दोन्ही गोष्टी वर्क ऑफ आर्टमध्ये सायमल्टेनियसली होत असतात. बऱ्याच गोष्टी रिव्हील होत असतात, ते दिसतात आपल्याला आणि काहीतरी हिडन असतं. त्यामुळे बहुतेक लोकांनी घाबरतात चित्राकडे यायला, मॉडर्न पेंटिंगकडे, की अरे बाबा ते तुमचं मॉडर्न आर्ट आम्हाला समजत नाही, आम्हाला काय कळणार वगैरे वगैरे, कारण त्यांना काहीतरी तो अर्थ शोधण्याचा ते प्रयत्न त्यांचा कदाचित असतो. एनिवे तर मला ते आवडलं की नो आणि इवन आणि आयडियल उदाहरण म्हणजे रेने मॅग्रिट कन्सिलिंग रिव्हिलिंगच्या गोष्टीमध्ये की तो माणूस पाहतो आणि ही सीज इज ओन रिफ्लेक्शन आय मीन बॅक. तर तसं ते हे पेंटिंग झालं, परंतु त्याच्याही पलीकडे आणखीन एक जो पेंटरली प्रश्न असतो तो असा असतो की टोन काय असला पाहिजे. आता कोण म्हणलं की बा ते टोन आकार आहे आणि तुम्ही ही कथा सांगितली, तुमची बायको प्रेग्नंट होती आणि तुम्ही एका दुसऱ्या चित्रकाराबरोबर होतात इथे तिथे वगैरे जे जे आणि असं पाहतो, पण ते नाही आहे ना नुसतं. आता मागचा जो ब्राऊन आहे अर्थात इथे आपण काय तो टोन तेवढं बघू शकत नाही, पण तर तो टोन मिळवण्यासाठी कधी कधी चित्रकाराला करावं. पण तुम्ही असं म्हणा की पण अरे बाबा ते तुमचा जो काय तो तांत्रिक प्रॉब्लेम आहे तो तुमचा आहे, तो तांत्रिक नाही आहे, तो मुळात त्याच्या आधारे ते राहिलं आहे टिकून. आपण संगीत ऐकतो म्हणजे नो डाऊट भीमसेन किंवा कोणीही गात असेल, पण जे साथ बरोबर जे साज जे तबला वाजत असतो कुठे किती कसा येतो हां ते पण तेवढंच महत्त्वाचं असतं. तसं नेक्स्ट प्लीज. हां नवीनच दोस्त असं ह्याचं शीर्षक आहे, मराठी शीर्षक, पण इंग्लिशमध्ये न्यू फ्रेंड. आणि हा कपाट आहे, कपाटात सिमेंटचे सिपोरेक्सचे ब्लॉक्स आहेत, त्याच्यावरती ग्रे सिमेंटमध्ये ॲबस्ट्रॅक्ट पॅचेस आहेत. त्या ॲबस्ट्रॅक्ट पॅचेस आहेत रॉबर्ट मदरवेल, अमेरिकन आर्टिस्ट ज्याने एलिजी टू स्पॅनिश रिपब्लिक बर 150 वरती जास्त पेंटिंग केले आहेत, ते आकार त्याच्यावर इनले सिमेंटमध्ये केले आहेत. आणि एक पोलीस पण आहे आणि गांधी पण आहे, याचे डिटेल्स मी आपल्याकडे वेळ नाही त्यामुळे दाखवत नाही, पण याची बॅक जी आहे कपाटाची, तो कपाट फ्री असं मध्ये राहायचं. आणि लेट्स सी द बॅक. आणि बॅकवरती एक कविता आहे नवीनच दोस्त, जे चारकोल आणि वॉटर कलरमध्ये लिहिलेली आहे. आणि ही रघु दंडवते यांनी लिहिलेली कविता आहे की गावात पोलीसमॅन येतो आहे, बस हा त्याचा विषय आहे बेसिकली. ते पूर्ण वाचत नाही मी कविता, पण इवन आज पण जे जे काही चालू आहे देशामध्ये त्या घडामोडी पॉलिटिकल सिच्युएशन्स, आर्टिस्ट नुसतं मी फक्तच चित्र काढतो ते बरोबर आहे आणि पण ह्या सगळ्या गोष्टीची असर होत असते आपल्या जगण्यामध्ये आणि आपल्या आपल्या समजुतीमध्ये. आपली जी काही संवेदना आहे किंवा आपली जी संवित्ती म्हणतो त्याच्यावरती ह्या गोष्टींचाही आपल्यावर एक असर होत असतं. आणि मी सगळ्यांना अलाव करतो, हे वर्ज्य आहे असं काहीच नाही, एव्हरीथिंग इज फाईन. नेक्स्ट प्लीज. हां हे शटर आहे 9 फूट बाय 6 फुटाचं रोलर शटर, दुकानाची शटर असतात तसं. त्याचं टायटल शीर्षक आहे लिओपोल्ड आणि त्याच्यावरती एक मेनू आहे इराणी रेस्टॉरंटचा असेल तसा टाईपचा. आणि वरती जी ब्लॅक फिगर आहे ती फ्रान्सिस पिकाबियाक म्हणून फ्रेंच पेंटर झाला दादा ईस्ट पिरियडमधला, मार्शल दुशोंचा मित्र, त्याची फिगर आहे. तर काय ती फिगर का आली तर मलाही माहीत नाही, काहीतरी असायला पाहिजे होतं तर मला की ही ना व्हेरी मिस्टीरियस अशी फिगर आहे ती ठेवतो मी. आणि हे झालेलं जेव्हा 2008 नोव्हेंबरला जे ताज आणि लिओपोल्ड रेस्टॉर अटॅक झालेलं त्याचं एक माझ्या मनामध्ये डेफिनेटली होतं वेन आय कॉल इट लिओपोल्ड. हां नेक्स्ट प्लीज. मग शटर उघडतं, नेक्स्ट प्लीज. आणि उघडल्यावर तुम्हाला अरुण कोलटकरांची एक कविता आहे, कालाघोडा एरियामधल्या ज्या ज्या रेस्टॉरंटमध्ये काय काय तुम्हाला मिळतं त्या सगळ्या पदार्थ त्याची ती एक कशी तरी यादी आहे त्या कवितेत. आणि मला शटरमध्ये अशी मजा येत होती की ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली की तुम्ही ते पाहता, तुम्ही ते वाचता,
आणि एवढंच नाही तर मी व्ह्युअरला बोलवतो की तुम्ही हे वरती ढकला, मग ते शटर वर जातं, तिथे स्प्रिंगवरती हुडवरती ते आदळतं, त्यामुळे तो इंडस्ट्रियल साऊंड येतो आणि तुम्हाला तुमचे मसल्स वापरावे लागतात हा अनुभव घेण्यासाठी. नुसतं फ्रंट पाहिलं तर चित्राचा पूर्ण अनुभव नाही आहे, नुसतं अर्धं पाहिलं तरीही नाही आहे, नुसतं आतलंच पाहिलं तेही नाही आहे. तर तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये यायला पाहिजे आणि तुम्ही बघता आणि तुम्हाला नो फिजिकली यू आर काइंड ऑफ गेटिंग यू गेट इन्वॉल्व त्याच्यामध्ये. तर तसं हे एक पेंटिंग मला वाटलं दाखवावं तुम्हाला, कारण याच्यातसुद्धा परत टेक्स्ट आहे. नेक्स्ट प्लीज. हां, हे एक मोठं जवळजवळ 7 फूट बाय 5 फूटचं वॉटर कलर आहे, चारकोल आणि वॉटर कलरमध्ये केलेलं. चायनीज कविता आहे, 8व्या शतकात लिहिली गेलेली. लिबाय फार मोठा ग्रेट थोर कवी होऊन गेला आणि मला 7th century 8th century चायनीज कॅलिग्राफी मला पुष्कळ आवड, माझ्याकडे पुष्कळ पुस्तकं आहेत त्यांची, मी बघत असतो. आता चायनीज तर मला येत नाही, म्हणे म्हणजे मी जे पाहतो ते जवळजवळ जसं काही ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म म्हणूनच त्याला पाहत असतो, पण मला ते फार आवडतं आणि परत मग ते स्पेसिफिक आहे की तुम्ही ते वाचू शकता. तर ही जी एक कविता आहे मी छोटी आहे तुम्हाला वाचून दाखवतो की ते काय म्हणतो. नाईट थॉट असं त्याचं शीर्षक आहे. लिबाय 701-762 मध्ये तो होऊन गेला. द ब्राईट मूनलाईट इन फ्रंट ऑफ द बेड appears like frost on the ground. I look up at the fair moon and lowering my head, I think of home. अशी ती कविता. तेव्हा ॲक्च्युली मी बऱ्याच 8-10 कविता असे पेंटिंग्स केलेले की जे चायनीज पोएट्री चायनीज टेक्स्टला घेऊन. आणि एक शेवटचं इमेज आहे दाखवतो तुम्हाला, याचं शीर्षक आहे दुआनियर माय फादर्स मुस्टॅच अँड अदर स्टोरीज. तर दुआनियर आहे तो, तुम्ही तो पोर्ट्रेट पाहता सेपिया आंबर कलरमध्ये, तो आहे हेनरी रुसो, फ्रेंच आर्टिस्ट जो ॲक्च्युली कस्टम ऑफिसर होता आणि फ्रेंचमध्ये कस्टम ऑफिसरला दुआनियर म्हणतात आणि ही इज नोन एज अ दुआनियर रुसो. त्याचं पोर्ट्रेट आहे. आता त्याचा चेहरा मला माझ्या वडिलांच्या चेहरा फार जवळ जातो, तर मला वाटत होतं की ह्याचं मी एक दिवशी पोर्ट्रेट करणार. कारण इट काही लोकांना असंही वाटतं जे माझ्या वडिलांना ओळखत होतं की अरे तुमच्या वडिलांचं पोर्ट्रेट आहे, नाही हे दुआनियर. तर ते पण मला मजा येत होती, पण मला असंही वाटत होतं की मी नेहमी माझ्या वडिलांचे मी बरेच पोर्ट्रेट ॲक्च्युली केले आहेत, पण माझ्या आईचं कधीच केलं नाही आहे. सो आय वॉज थिंकिंग दॅट यू नो मी आणि तेव्हा मी जेव्हा रुसोबद्दल वाचत होतो तर रुसोची जी कथा आहे की तो यु नो ही वॉज नॉट अ ट्रेन पेंटर संडे पेंटरसारखं, पण पिकासोनं त्याला पाहिला. आल्फ्रेड जेरी प्लेराईट उबुरॉय ज्याने लिहिलं त्याचं पोर्ट्रेट मागे आहे तिथे, तो मिशीवाला दाढीवाला एक चेहरा आहे, तो डोळा आहे तो पिकासोचा आहे. ह्या लोकांनी त्याला ओळखलं की हा तर ग्रेट होता वगैरे वगैरे. आणि तिथे एक मोर पण आहे एम्ब्रॉयडर्ड केलेला, तर तो एम्ब्रॉयडर्ड केलेला मोर जो आहे तो माझ्या आईने केलेला. एका आमच्या घरी चादर होती त्याच्यावरनं मी तो घेतला आणि तिथे खाली छोटंसं अगदी छोट्या अक्षरात एक कोटेशन आहे जे दुआनियर रुसोने लिहिलेलं आहे सांगितलेलं. अँड दॅट कोटेशन इज ई सेज दॅट की वेन अ किंग वेजेस अ वॉर अ मदर मस्ट गो टू हिम अँड ऑर्डर हिम नॉट टू डू इट. तर मला वाटलं हे छान आहे की नो तर दिस वे आय कॅन इट्स दो इट्स अबाउट माय फादर अँड अनदर थिंग द मुस्टॅच बिकॉज नो आय कम मी येतो क्षत्रिय आमचा जो आमची जी जात आहे ती क्षत्रिय जात आहे त्यामुळे सगळ्यांनाच मिश्या हां एवढ्यावल्या मिश्या. तर माझे आजोबा माझे काका माझे मामा मोस्ट ऑफ द पीपल वेर इन पोलीस हां आणि किंवा मिलिटरीमध्ये आणि सगळ्यांना मिश्या. तर राजस्थानचा जो आहे ज्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे काहीतरी गिनीस बुकमध्ये सर्वात जास्त मोठी मिशी. आणि मग वेगवेगळ्या फॉर्मचे मिश्या वर्ण खालपर्यंत येत आहेत आणि रुसो पण आहे माझे वडील पण आहे माझी आई पण आहे आणि पिकासो पण आहे. तर हे सगळं एकत्र येतं कारण आपल्या डोक्यामध्ये मेमरी अशी आहे की जी आपण कितीही हे केलं तरीसुद्धा त्यानं ते थांबत नाही. तुम्ही काही पाहता आणि तुम्हाला इमिजिएटली आठवण होते. तुम्ही सूर्यमुखी पाहिले तर तुम्हाला वेनगॉकचा सनफ्लावर आठवतात, तर तुम्ही काय करणार त्यालाही आपुलकी आणि नेहमी घेऊन घेतो आणि माझ्या कामात येऊ देतो.
अशा रीतीने एक पद्धत माझी असते. तर असं काहीतरी मला सांगायला वाटलं. थँक्यू.